hello everyone welcome to my youtube channel let's learn bridge course day 4 standard 2 subject english and math activity 4 learn and name english words for familiar objects and pictures parichit vastu kimva chitranna ingreji nave sangne लुक ॲट द पिक्चर अँड फाईन द थिंग्स फ्रॉम द पिक्चर्स चित्र पहा आणि चित्रातील या वस्तू शोधा अँड नेम आणि त्यांना नावे द्या सन म्हणजे सूर्य बर्ड्स म्हणजे पक्षी स्काय म्हणजे आकाश Clouds म्हणजे ढग Farm म्हणजे शेत हाऊस म्हणजे घर जीप म्हणजे चारचाकी वाहन ट्रॅक्टर म्हणजेच ट्रॅक्टर काऊ गाय ट्री म्हणजे झाड वेल विहीर फ्लावर्स फुले ग्रास गवत रोड रस्ता स्टोन दगड डॉग कुत्रा पॉंट तलाव रॅबिट ससा गोट शेळी बायसिकल सायकल बोट नाव डक बदक फिश मासे नेक्स्ट ऍक्टिव्हिटी मॅच द पेर्स पिक्चर्स विथ देअर नेम्स चित्र आणि त्यांची नावे यांच्या जोड्या जुळवा बायसिकल फिश गोट ट्रॅक्टर अँड डक मॅच द पिक्चर्स विथ देअर नेम्स नेक्स्ट ॲक्टिव्हिटी जॉईन द पिक्चर विथ इट्स वर्ड चित्र व शब्द यांना रेशेने जोडा लुक ॲट द पिक्चर फर्स्ट पिक्चर ऑफ अ बोट पहिलं चित्र हे बोटचं आहे नाव जॉईन द पिक्चर विथ इट्स वर्ड आता त्याचा शब्दाला जोडायचा आहे बी ओ ए टी बोट नेक्स्ट पिक्चर ऑफ वेल विहिरीचं चित्र आहे नाव जॉईन द पिक्चर विथ वर्ड डब्ल्यू ई एल यल वेल नेक्स्ट पिक्चर ऑफ जीप नाव जॉईन द वर्ड अँड पिक्चर जे ई ई पी जीप नेक्स्ट पिक्चर ऑफ सन नाव पिक्चर अँड इट्स वर्ड यस यू सन लुक द नेक्स्ट पिक्चर अँड जॉईन इट्स वर्ड इट्स डॉग डी ओ जी डॉग विद्यार्थी मित्रांनो आता आपण गणित विषयाचा अभ्यास पाहूयात दिवस चौथा क्षेत्र संख्या ज्ञान घटक संख्यांची ओळख व लेखन उपघटक आहे पाच व सहा या संख्यांची ओळख व लेखन नाव अंडरस्टँड अँड राईट अँड सिक्स लुक ॲट दिस अँड टेल मी हाऊ मेनी टेडी बियर्स आर देर फॉर टेडी ओके And here come one more teddy bear. Now, how many teddy will be all altogether? टुगेदर आता सगळ्या मिळून किती होतील लेट्स काउंट 1, 2, 3, 4 and 1. फोर and वन make फायू This is a symbol of फायू पाच हा अंक आपण या चिन्हाने लिहितो लेट्स लुक ॲट द पिक्चर्स चित्र पहा हेर आर सनफ्लॉवर लेट्स काउंट वन टू थ्री फोर अँड फाईव्ह लुक ॲट द नेक्स्ट पिक्चर देर आर फाईव्ह टोज इथे पायाची पाच बोठे दाखवलेली आहेत नेक्स्ट ड्रॉ फाईव्ह बीड्स पाच मनी काढा लक्षात ठेवा चार आणि एक मिळून बनतील पाच Four and one make five. Five, five, five. Five, five, five. Each hand has fingers. Five. Each hand has fingers. Five. Let's go for a long drive. Let's go for a long drive. Hata bote paths. Hata bote paths. Yash karto naats. Yash थोडे आठवूया आम्ही चार चाकी गाडीने गावाला जायला निघालो वाहनाने घेतले आणखीन एक चाक चाके झाली एकूण पाच चार चाके आणि आणखीन एक चाक झाली एकूण पाच चाके चार आणि एक पाच पायाच्या पंजाला बोटे पाच सदाफुलीच्या फुलाला पाकळ्या पाच हाताच्या पंजाला बोटे पाच सराव करूयात पाच दोरी उड्या मार पाच संत्रे काढ कोणतेही पाच फुगे रंगव खाली दिलेला अंक गिरव आता खाली पाच हा अंक दिलेला आहे तो आपण वहीवर लिहूयात आणि गिरवूयात हेअर आर फाईव्ह बटरफ्लायज अँड वन बटरफ्लाय मोर सो फाईव्ह अँड वन मेक सिक्स इथे पाच आणि एक फुलपाखरू मिळून बनतील सहा फुलपाखरे सो लेट्स अंडरस्टँड अँड राईट सिक्स सहाची ओळख व लेखन करूयात दिस इज अ सिंबॉल ऑफ सिक्स हे सहा या अंकाचे चिन्ह आहे लेट्स लुक ॲट द पिक्चर चला आता चित्रे पाहूयात हेर आर सिक्स बग्स इथे सहा किडे आहेत नेक्स्ट पिक्चर देर आर सिक्स क्यूब्स आणि इथे काही घण आहेत ड्रॉ सिक्स बीड्स सहा मनी कार्ड रिमेंबर फाईव्ह अँड वन मेक सिक्स लक्षात ठेवा पाच आणि एक बनतील सहा कॉक्रोच हॅज लेक सिक्स काउंट देम इफ यू विश झुरळाला पाय सहा हवे तर मोजून पहा थोडे आठवूया पाण्यात होते बदके पाच अजून एक सोडले झाले सहा पाच बदके आणि आणखी एक बदक होतील एकूण बदके सहा पाच आणि एक बरोबर सहा बदक होतील चित्रे पहा आणि संख्या सांगा झाडे सहा बुंदीचे लाडू सहा सहा बोटे स्वाध्याय सोडवूयात सहा संत्रे रंगव सहा टोप्यांना गोल कर सहा गोट्या बर्णित भर हा स्वाध्याय सोडवायचा आहे खाली दिलेला अंक गिरव खाली सहा अंक दिलेला आहे अंकलेखनाचा सराव करायचा आहे सोडवून पाहूया एक ते पाच अंकांचा लेखनाचा सराव करा दिलेल्या चांदणीप्रमाणे काड्यांची चांदणी तयार कर चांदणी तयार करण्यासाठी तुला किती काड्यांची गरज पडेल ते शोध दिलेल्या चित्रातील चांदणी बनवण्यासाठी आपल्याला सहा काड्यांची गरज लागेल Să le tricare muzulat.